विधाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। रामघाट नंतर शेषघाटला जाऊन आपण राहिलो, ते तुम्ही वर्णन सगळं ऐकलं, शब्दचित्र तुमच्या समोर मी प्रस्तुत केलं, आता त्याचं रेखाचित्र तुम्हाला दाखवतो आहे। सुबक्स घाट उजव्या बाजूला मैया आणि तो आश्रम अतिशय स्वच्छ देखणा आणि जिथे राहण्याची इच्छा होऊ शकेल असा तो आश्रम। तर त्याचं एक छोटंसं स्केच बनवलेलं आहे, साधं स्केच क्रेयॉन्स वापरून केलेलं आहे, ते तुमच्यासमोर मी ठेवतो। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। ओम रुद्रदेहाय विद्महे मेकल कन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात। नर्मदा मैया की जय। नर्मदे हर नर्मदे हर। शेष घाट डिस्ट्रिक्ट अनुपूर चं वर्णन ऐकायला जमलेल्या सर्व रसिक जनांना, मैयाच्या भक्तांना गुड इव्हनिंग। सगळ्यात पहिले ज्यांच्याबद्दल हे सगळं चाललेलं आहे, ज्यांच्या क्रीडेमुळे आपण सगळे एकत्र आलेलो आहोत, ज्यांच्यामुळे हे सगळे संस्मरण होऊन राहिलेले आहेत, अशा त्या नर्मदा मैया रेवा मैया, सगळ्यात आधी त्यांचं दर्शन आपल्याला घ्यायला पाहिजे, हो की नाही? हे बघा, सगळ्यात आधी त्यांचं दर्शन घेऊ। उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघा या मैयाजी दिसत आहेत। मैयाजी इकडनं खालच्या बाजूला, म्हणजेच ही पूर्व इकडे पश्चिम, म्हणून इकडे उत्तर आणि ही दक्षिण। मगाशी तुम्हाला मी शेषघाटला येताना एक दिशा सांगितली, ती चुकीची होती। ते मध्ये एक आश्रम लागला होता, तिथून नॉर्थ ईस्टला आम्हाला हा आश्रम दिसला होता। मी चुकीने तेव्हा साऊथ वेस्ट म्हटलं होतं, पण ते जरा मला इथे मॅप उघडल्यानंतर लक्षात आलं। इकडे मागे तो आश्रम आहे आणि इकडे रामघाट, इकडे तुम्हाला दाखवत हा जो रस्ता आहे, इकडे गेलो उजवीकडे की मग रामघाट येईल। आता आधी पूर्ण ओव्हरऑल बघून घ्या कसा आहे। इकडे मैयाजी आणि हा तो आश्रम आहे। ही लाल जी लाईन दिसतीये ती आश्रमाची, हे बघा इथे लिहिलंय 20 फूट उंच कोट। कोट म्हणजे बाउंड्री वॉल। आणि हे बघा, ते आम्ही चालत चालत जे आलो, इकडनं आलो, हा छोटासा पूल आहे इथे, आणि इकडे एक कॅनॉल आहे, मैयाजींची कॅनॉल, त्या कॅनॉलसाठी हा ब्रिज बांधलेला आहे। हे पाहि मैयाजींच्या इथूनच एक कॅनॉल निघती, तर या कॅनॉलच्या इथेच एक सुंदरस त्यांनी घाट बनवून घेतलेला आहे। इथे सतत मैयाजींचं पाणी, स्वच्छ पाणी आणि अतिशय कमी डेप्थ आहे इथे। इनिशियली पूर्ण असा बांधलेला कॅनॉल आहे काँक्रीटचा, त्यामुळे इथे त्यांनी मुद्दाम अशा पायऱ्या बनवून घेतलेल्या आहे। आश्रमातून इकडनं या जिन्याने येऊन इथे एक पंप हाऊस आहे, त्या पंप हाऊसच्या शेजारी उभं राहून इथे आपण स्नान करू शकतो। तर आम्ही एंट्री इकडनं मारले, हा काळा रंगाचा रस्ता इकडनं आलो, हे दोन जिने आत जायला, आणि इथेच एंट्रीच्या इथे डाव्या बाजूला इथे पाण्याची टाकी ठेवलेली आहे, या बाजूला दोन नळ, इकडे तीन नळ। इथे फ्रेश होण्याची दुसरी काही व्यवस्था नाही आहे, फक्त स्नान वगैरे इथे करू शकतो या ठिकाणी, त्याची व्यवस्था इथे नाही आहे, कुठेच नाही आहे, त्यासाठी जंगल। ते जरा एक असं, पण याचं तुम्हाला आता हळूहळू सवय होऊन जायला पाहिजे, विरोधाभास वाटतो। आश्रम बघा एवढा मोठा आहे,
पण तिथे दोन नंबरची व्यवस्था नाही परिक्रमावासियांसाठी. आता हे तुम्हाला नक्की माहिती झालं असेल, त्यामुळे आता घडीघडी सांगायची काही आवश्यकता नाही आहे. हा जिना एंट्रीच्या इथे, इथून एंट्री घ्यायची, इथे डाव्या बाजूला एक मंदिर आहे आणि आत गेल्यानंतर इथे हनुमंताचं मंदिर आहे. हे तुम्हाला एक मिनिट दुसरे एक याच्यावर दाखवतो मी. हे बघा, हा फोटो तिथलाच आहे, शेष घाटचा. आणि हे असा तो आश्रम, च्या मध्यभागी हे कॉन्क्रीट टाकलेलं आहे. इथे आम्हाला आसन लावायला त्यांनी जागा दिली होती. हे खालती कार्पेट वगैरे त्यांनीच दिलेलं आहे, चटई. आणि जे आत्ता मी तुम्हाला स्केचमध्ये दाखवलं ते हे दोन मंदिर आहेत. एक एंट्रीच्या आत आल्याबरोबर डावीकडे हे मंदिर आणि हे एक दुसरं मंदिर. छान सुरेख मंदिर आहेत दोन्ही. इथे होतो आपण. आता मी तुम्हाला जो फोटो दाखवला तो या कॉन्क्रीट प्लॅटफॉर्मचा होता. इकडनं असा फोटो काढलेला आहे आणि ते जे मंदिर आता दाखवले ते हे मंदिर. सो एंट्रन्स हनुमंताचं मंदिर, मग हे पूर्ण ओपन मैदान आहे. इकडे या विविध खोल्या बनवलेल्या आहे. इथे एक तीन मजली सुंदरशी बिल्डिंग आहे, इकडे एक बिल्डिंग आहे आणि इथे मध्ये वॉटर कूलर ठेवलेलं आहे. थंडगार पाणी प्या. इथे आमच्या बरोबर आलेले इतर परिक्रमावासी जे आहे एमपीचे, त्यांनी इथे आसन लावलं. त्याच्या शेजारी तिथे एक किचन, या बाजूला इकडे महाराज, त्यांचे शिष्य वगैरे इकडे त्यांची राहण्याची सोय आहे. इथे पंगत मांडून आम्हाला रात्रीचं जेवण किंवा फराळ या ठिकाणी झालेला होता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इथे येऊन आम्ही स्नान केलं. मैयाजींवर डायरेक्टली जायला रस्ता नाहीये. मैयाजी अशा खोल आहे बऱ्याच, पण तुम्ही जो कॅनॉल घेतलेला आहे त्या कॅनॉल मध्ये मैयाजींचाच हा कॅनॉल आहे. तिथे आम्ही स्नान केलं, इथे येऊन आरती पूजन झालं आणि मग नर्मदे हर करून चहा वगैरे पिऊन आम्ही या बाजूने असं निघालो. या इकडनं एक छोटीशी पायवाट आणि मग इकडनं पुढचा मार्ग आक्रमला. असा तो शेष घाट. आणि मी तुमचा विशेष ऋणी आहे, नेहमीच राहीन, की तुम्ही जर आग्रह धरला नसता की तुम्ही आम्हाला असं दर आश्रमाला थांबत 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 परिक्रमेचं वर्णन सांगा. कारण तुम्हाला माहिती आहे, पण आमची परिक्रमाचं जेव्हा वृत्तांत केला तेव्हा मला जे महत्वाचे आश्रम वाटले ते आश्रम कव्हर केले होते. आणि काही महत्वाचे बिंदू किंवा विषय, विषयांवरती आपण बोललो, असे ते भाग आमची परिक्रमाचे झाले. मग त्यानंतर पुढे काय करायचं असा जेव्हा प्रश्न आला तेव्हा काही लोकांनी विशेष अनुरोध केला की तुम्ही आता एका बाजूने सुरू करून अशा मुक्काम कसा कसा होत गेला पूर्ण परिक्रमेमध्ये, तसं तुम्ही आता व्हिडिओ बनवा. ते तुम्ही सांगितल्यामुळे मित्रांनो माझा फायदा झाला. कारण त्या निमित्ताने, म्हणजे तुमच्या निमित्ताने त्या त्या आश्रमाचं मला आठवण करावी लागते, इथे रिकलेक्ट करावं लागतं. मग स्केच काढण्याच्या निमित्ताने ते पूर्ण चित्र माझ्या समोर होतं. त्यामुळे तुमच्या निमित्ताने माझी परत परिक्रमा घडून राहिलेली आहे. सो आत्ता जे मी हे करतो आहे ते तुमच्यामुळे करतो आहे, पण त्याला सुख मला मिळत आहे. दुसऱ्यांदा परिक्रमा करायचं मला मानसिक सुख प्राप्त होऊन राहिलेलं आहे आणि त्यासाठी मी तुमचा नेहमीच ऋणी राहीन. ओम रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्याय धीमहि तन्नो रेवा प्रचोदयात. नर्मदा मैया की जय.
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।